मम्मी चांगलीच फिरवलीस की हिची, असच पाहिजे तिला, चांगलाच वचपा काढलायस बघ. आता अजून काही करायची बी गरज नाही बघ, आता मिसरी भाजून भाजूनच कळल तिला. तुझ्या वाट्यालाच जायचं नाही. कशाच काय लईची वाट आहे ती, पण मी बी काय कमी नाही. गोळ्यानं दूध पिऊन अध्यक्ष नाही झाली मी, पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष म्हणतात मला. हा आता तिची तर आदर्श सासूच होऊन दाखवते का नाही बघ मी. अग जेडे काल म्हणती कशी, खरच बाई लई आदर्श आहेत मामी. आणि असं म्हणून तिने ड्रेस घालायची परमिशन घेतली बघ माझ्याकडनं, आणि तवाच मी ठरवलं तिला चांगलाच इंगा दाखवायचं म्हणून. आता बघच तिचा आदर्श कसा बाहेर काढते का नाही ते बघच. अगं शीतल, अगं मिसरी का बसती आस बघाव, पोरीला असलं काही माहित बी नसल. पुष्पा कशाला ग पोरीला असलं काम सांगत असती या? आव आता तुम्हाला काय सांगायचंय, जसं आदर्श सून झाली का नाही तशी मला कशाला हात लावून देत नाही बघा. सगळं मनाने तिची ती करायला लागली, लई गुणाची आहे बघा पोर. अहो तुम्हाला सांगते, हित्त हित्त गेले होते मी शेजारी, आणि येऊन बघते तर काय, अहो ही मिसरी वाजत बसली, आणि मला काय म्हणते माहितीये का, मामी तुम्हाला फेडरेशनची एवढी काम असतात आणि मग तुम्ही घरातली कशाला करताय, आणि वरतवर मला काय म्हणते माहितीये का, आता तुमच्यासाठी मी साधी मिसरी बी भाजू शकत नाही वे, आणि आता मिसरी भाजून झाली का नाही कि मी अंगण बी झाडून घेती आणि सारवून बी घेती, तुम्ही जाऊन निस्त पडा असं म्हणती आहो. आता काय करायचंय पोरीला सांगा बरं. खरंच बाई, तुमच्या सारख्या सासू सुनांचा जोड अख्या गावात शोधून सापडायचा नाही. शीतल अग बाई तुला हौस आहे खरी, पण मिसरी कुठं भाजायला येते तुला? अरे देवा करपली वाटत. अग राहू दे राहू दे, उठ बाई उठ उठ. ऐकलं ना सुनंदी काय म्हणली ती, आपल्यासारख्या सासू सुनांची जोडी शोधून सापडायची नाही. आओ काय नाही ती म्हणती मिसरी काय भाजायला मी हळूहळू शिकेन. पाणी अग जेडे पाणी आणजा जा जा लवकर. शितले लई आदर्श आदर्श म्हणून नाचत होतीस ना, आता बस बोंबलत अशीच खोकत बस आता दिवस भर. नाही तुझा आदर्श एका दिवसात बाहेर काढला ना तर नावाची पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष नाही मी. रावले बोल. क्यों चलती है पवन. अरे खुबलक, अरे काय झाले तुला, अरे काय सांगू तुला, येडा झालोय मी. आता काय झालं आणि? अरे येडा म्हणजे तसा येडा नाही काय, तो आधी इकडे ये मग सांगतो तुला फेस टू फेस. हे बाबा अजून कुठला फेस करू नको, तेवढा दाढीचा फेस करतोयस ना तेच लय झालं. तुला जे काही सांगायचंय ना आताच सांग, कारण 6 महिने मी काही येणार नाही. मुझे इतनी जरूरत बात करनी थी की बापनी घराबाहेर हाकलून काढलं काय. अरे तस काय नाही घडल्याल, मग एक गड बातमी द्यायची होती, म्हणजे अशी एकदम गुलाबी गुलाबी बातमी. काय मला का नाही? अरे काय मला लव झाले परत. हो आणि खरं आहे. पोरगी कोण आहे? शीतल ती मैत्रीण. राहुल तू शीतलीच्या मैत्रिणीच्या नादी लागू नको बर का. अरे पण आजा मेरा प्यार एकदम सच्चा प्यार है ना, एकदम प्युअर. तिचा आहे का तुझ्यावर? अरे टाका दोन्ही कडनं बिडलाय ना.
कविता है वो मेरी, कविते पर मुझे बहुत कॉन्फिडन्स आहे। तिचा पण तिला काय सांगितलंस का तू यातलं? नाही ना भावा, त्याची जरा भीती वाटते ना मला, म्हणून म्हणलं आधी तुला सांगावं। मग खुळ्या आधी तिला विचार ना, मला कशाला सांगतोयस? विचारणारच पाय की मी काय भीतोय काय कुणाला। आणि हो, ती हो पण म्हणणार आहे मला, मी तुमच्या गत नाही सगळं झाल्यावर बॉम्ब टाकायचा। मी सच्चा दोस्त और दोस्त नाम केले जागणारा राहुल्या हूं मैं। आजा भावा, माझं ठरले, पुढच्या दिवाळी पर्यंत मी सिंगल राहणार ना अजिबात, फिक्स मध्ये। मग तेव्हा येतो नक्की? तू तर पाहिजेलच भावा। पण आजा, लग तुमच्या लग्नाची पहिली दिवाळी आणि तू येणार नाही होय? अरे नाही ना, बर राहुल्या ऐक ना, आमच्याकडे फोनवर बोलायला फक्त अर्धा तास आहे, तेवढ्या शितलीला फोन करून घेतो, काय ठेवू का? हा हा ठेव ठेव, टेक केअर आणि जय हिंद। जय हिंद। खरंच उपला काय राहुल्या, ती पोरगी शानी असली म्हणजे झालं। आदर्श सुनबाई, लय बिझी होता वाटत, एवढा वेळ लावला फोन उचलायला? अहो नाही नाही, जरा अंगण सारवत होते ना, हाताला शेण लागलं होत। अच्छा, मग काय अंगण सारवून ठसका लागला काय? तुम्हाला तर काय निस्ती चेष्टा सुचते, हि तर माझी हालत फार खराब झाली। का ग, काय झालं? काय होतय तवा? मामीनं मिसरी भाजायला लावली होती, खोकून खोकून आतड्या बाहेर येतात का काय असं वाटायला लागलेलं। काय गे, कसली आदर्श असू म्हणायची? आदर्श सुनलं मिसरी बाजायला होती म्हणजे? हो, तुम्ही आता उगाच टोमना मारू नका, आधीच सांगते। ए, तू कुणासारा कुणावर बी कसला काढतीस ग? जो तुला भाजायची नव्हती तर सांगायचं ना, भाजायची नाही म्हणून। असं असत तर कशाला, अहो कधी कधी ना मनात असं येत कि मामींची मिसरी बंदच करून टाकाव। तुला नाही जमायची का? मामीची मिसरी बंद करणं काय कोणाचं बी काम नाही, तुझं तर नाहीच नाही। आणि मी करून दाखवलं तर? शक्यच नाही तर। तुला माहितीये का, माग एकदा मामानं वैतागून डबा गायब केला होता, तर मामीनं दंगा केला होता, अख्खं गाव जमा झालत। ओ, मी कोणाला घाबरत नाही कळलं ना, आता तर बघच तुम्ही मामींची मिसरी गायबच करून दाखवते। माझं कुठलं काय तू आहे संग, बघू तुला जमतंय काय? हो, शीतल शिंदे नाव आहे माझ, या जगात मला जमत नाही असं काय बी नाही कळलं। बघू लागली पाहिजे बघाच। बर, एवढं सारवून घेते आणि मग नंतर फोन करते। हा आणि हो, आता दिवाळीचे पाहुणे रावळे येतील घरात, नीट सारवून घे अंगण काय। हा ठेवते। माय ड्रीम इज टू फ्लाय रेनबो सो हाय। तुम्ही काय गाणे ऐकत बसलाय? त्या मामीनं तिकडे शीतला थया थया नाचवायला लागली। व्हॉट डू यू मीन? म्हणजे मी आता येताना बघितलं, त्या मामीनं शीतला सगळं अंगण सारून काढायला लावले। खरं सांगतोय का तुझे? भैया खरं सांगतोय, पलीकडे बायकांना बी मी बोलताना ऐकलं, त्या मामीने ना शीतलला मिसरी भाजायला लावली, मिसरी त्या शीतलचा फार जीव कुकून कुकून गेला। खरं घे बरं आहे रक्त शपथ, आई स्वीर भैया
त्या मामीने शिस्तची वाट लावली. ये इकडे इकडे. हॅपी होती का? हॅपी होती. सॉरी मॅन. सॉरी भैया. सोडा सोडा मॅन. सॉरी. परत असं होणार नाही ना? नाही नाही. ह्या मामीच्या शीतलकडनं सारून घेते. हे करून घेते. काय रे? काय काय काय? मिश्री. मिश्री. ह्या मामीने ना उलट टांगून मिश्रीची धुरीच दिली पाहिजे. भैया मिरचीची. अरे दॅट इज दॅट. शीतलकडनं मिश्री भाजून घेते काय? पण भैया मामीने शीतलला त्रास दिला तर तुम्हाला काय होतंय? काय होतंय? काय होत काय होत आम्हाला काय होत लिंटराव? आमचं खरं मनापासून केलेलं प्रेम आहे. तिला आमच्याशिवाय दुसरं कोणी त्रास देऊ शकत नाही. तो अधिकार आमचाच आहे ना. आम्ही तो मिळवणारच. गॉट इट? गॉट इट. आईला ह्या मामीच्या. आता नो मामी नो जैडी ऑनली भैया. अरे देवा इथंच तर ठेवला होता मी. अगं बाई कुठं ठेवलं? अरे देवा इथं बी नाही. मला चांगलं आठवतंय मी तिथं खिडकीतच ठेवला होता डबा. कुठं गेला? पुष्पा चला वरलं का? चल लवकर. आहो थांबा जरा. इथं माझ्या मिस्त्रीचा डबा सापडणं झालाय. जेडे तू बघितलास का माझा मिस्त्री डबा? मला काय माहिती मी मिस्त्रीला होते बाई. आता आल्यावर घासा की मिस्त्री. आता निघू बाई आता परत लय येळ होतो. मी काय म्हणती या आपण पण दोन दोन बोट मिस्त्री घासूया की म्हणजे पटापटा काम होतली. आहो म्हणून तर शुत्ती मी. कवा धरणं शुत्ती पण सापडनाच झालाय. आमच्या शिकलीला ना जरा म्हणून शिस्त नाही बघा. कधी एखादी कुठली गोष्ट घेतली आणि तिने ती जागच्या जागी उचलून ठेवली तर शपथ. शीतल. ए शीतल. शीतल काय झालं मामी? माझा डबा कुठं ठेवलाय? डबा? कसला डबा? अगं कसला म्हणून काय विचारतीस? मिस्त्रीचा डबा. अहो सकाळीच तुम्ही म्हणत होती मला की खोकून खोकून पार दमून गेली पोरगी आणि तिलाच काय विचारताय? मग नाहीतर कुणाला विचारू? अग अशी धिम्मा सारखी काय उभी आहेस? कुठे आहे माझा डबा सांग की. अग पुष्पे डबा तर हितच आहे. तो काय फक्त त्यातली मिसरी वतून टाकली बघ. काय आऊट टाकली म्हणजे? आता मामी असं काय करताय? अहो तुम्हीच नाही का म्हणलं सकाळी? अग मी कवा काय म्हणली आणि कुणाला इचलून टाकली तू? अहो तेच तर सांगते. ठीक आहे डबा हितच आहे आणि यात मिश्री बी आहे. अहो पण तुम्हीच म्हणलात ना सकाळी की लई ठसकते म्हणून. म्हणून मग जीजी म्हणल्या ती आतापासून पुढे ती मिश्री लावणारच नाही. अहो म्हणूनच नाही म्हणतायत त्या. नाहीतर हे काय डबा हितच आहे की काय? अग मग मिश्री भाजून भाजून सुनेचे डोळे लाल भटक झाल्यात आणि खोकून खोकून पाठपोट एक झाली. तेव्हा मीच म्हणत ग आता तू आदर्श सासू आहेस ना मग तुझा काय ते आदर्श घेतला पाहिजे. तूच काहीतरी केलं पाहिजेस. होय ना ग? होय 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 होय. मग शीतल जा मिस्त्री डबा बसून येत तेवढा. ए थांब ग. ओ जीजी मी कधी तुम्हाला काय उलटून बोलली का कधी तुम्हाला काय त्रास दिलाय सांगा बरं. अगं असं कुठं म्हटलं मी पुष्पा? पण आता बघ शीतलला त्रास झालात का नाही? हा आता तू आदर्श सासू आहेस म्हणल्या तुझं बी काहीतरी कर्तव्य आहे की नाही? पुष्पा अग एवढं मोठं बक्षीस जिंकलीस तू. आता समजा गावाचं पण मन जिंक बाई. अग समजा गाव तुझं नाव काढील तू जर मिस्त्री सोडलीस तर. बया गावात नाव होणार असेल तर आता सोडतेच.
परत येऊन घरात मी लावली तर कोण बघणार आहे तवा? पण तेवढ्यासाठी एवढ्या महागाची मिसरी वतून टाकायला लागणार. असू दे, गेली थोडी वाया तर काय बिघडतय. हो पुष्पताई, कसला विचार करताय? शीतल, तुला त्रास होणार असेल ना तर जाऊन दे तिकडे, ती मिसरी तिकडे गटरीत वतून ये. नकच आपल्याला कसलं काय. बघा बघा बाई पुष्पी. मामी, मी काय म्हणते, तुम्ही आता शपथ घेऊनच टाका. शपथ कसली? तिथन पुढं आयुष्यात परत कधीच मिसरी लावणार नाही अशी. आता आता शपथ आणि कशाला? आता तू टाकलीस की मिसरी कटरीत, मग आणि कशाला शपथ घ्यायची? म्हणजे आता तुझ्यासाठी सोडले तर जमायची. शपथ घ्यायला काय, मस्त गेलो. आमचे हे रोज सकाळी उठून शपथ घेतात आणि रात्रीच यायचं तसं दुसून येतात. असं सहजासहजी सुटतं व्यसन. अहो नाही 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 नाही, आमच्या मामी अशा नाहीत बरं का. एकदा का सोडली ना की सोडली, परत बघणार बी नाही त्याच्याकडे. आणि उद्यासारखा परत, म्हणजे उद्यापासून परत जर का लावली तर आदर्श सासू असं नाव बी लावणार नाहीत त्या. काय मामी? मग कसलं टेन्शन घेताय, घ्या बरं शपथ. वय मी पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष. आज अशी शपथ घेते की मी आजपासून अजिबात मिसरीला हात लावणार. नाही बघा, त्याला म्हणजे आदर्श सासू. सुनेनं जरा त्रास झाला की लगेच मिसरी सोडली. परत शीतलीनंच पचका केला मम्मीचा, परत गंडवलं तिला. मग बघा की अजिबात मागचा पुढचा विचार केला नाही, लगेच सोडली. बाई मला नसतं जमलं असं सहजासहजी सोडणं. वा मामी वा. जर का हित ना पुढं तुम्हाला आमच्या घरातलं मिस्त्रीचा वास जरी आला ना, तरी आदर्श सासू आणि आदर्श सून असं म्हणू नका तुम्ही आम्हाला. काय वय वय वय. हो जी, मामींची मिसरी सोडवली बर का. मिशन कम्प्लीट.